आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली इथल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला केलेलं उद्बोधन, धर्मराव बाबा आत्राम यांची राज्याच्या मंत्रिमंडळात लागलेली वर्णी आणि शासन आपल्या दारी उपक्रमाला जिल्हावासियांनी दिलेला उदंड प्रतिसाद या महत्वाच्या घटना गडचिरोलीत मागील महिन्यात घडल्या. याशिवाय मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकरीही समाधानी असल्याचं जुलै महिन्यात दिसून आलं. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. यात अहेरी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे जिल्हावासियांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं. देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 5 जुलै रोजी गडचिरोली इथल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिल्या. जिल्ह्याच्या इतिहासात राष्ट्रपतींनी गडचिरोलीत येण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील शेकडो नागरिक आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींचं भाषण ऐकण्याची संधी मिळाली. आदिवासींनी निसर्गाशी जोपासलेलं नातं आणि त्यांची जीवन जगण्याची कला अद्भुत आहे. देशवासियांनी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत मिळून त्यांच्या समग्र विकासासाठी आपण कार्य केलं पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे देखील उपस्थित होते. 8 जुलै रोजी गडचिरोली इथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, मंत्री धर्मराव बाबा आत्राम, खासदार अशोक नेते प्रामुख्यानं उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी शासकीय कार्यालयांमध्ये खेटे मारणं बंद व्हावं यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला जात असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. या कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश आणि विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आलं. 22 जुलै रोजी अहेरी इथे नवनिर्मित अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विधी आणि न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभासी पद्धतीने कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, न्यायमूर्ती संजय मेहरे, न्यायमूर्ती महेंद्र चांदवानी, जिल्हा आणि सत्र न्यायाधीश उदय शुक्ल उपस्थित होते. छत्तीसगड राज्यात विविध हिंसक कारवाया करणाऱ्या अडमा जोगा मडावी आणि टुगे कारू वड्डे या दोन जहाल नक्षल्यांनी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यापुढे आत्मसमर्पण केलं. या दोघांनाही आत्मसमर्पण योजनेअंतर्गत पुनर्वसनासाठी शासनाकडून मदत देण्यात येईल असं निलोत्पल यांनी सांगितलं. दरवर्षी नक्षलवादी 28 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करतात. यावेळी ते चकमकीत आणि अन्य कारणांनी ठार झालेल्या नक्षल्यांची स्मारकं उभारून त्यांना श्रद्धांजली वाहतात. शिवाय हिंसक कारवायाही करतात. परंतु यंदा जिल्हा पोलिसांनी नक्षल्यांचे मनसुबे उधळून लावले. कुठेही अनुचित घटना घडली नाही. उलट भामरागड तालुक्यातील विसामुंडी इथं नक्षल्यांनी बांधलेलं बिटलू मडावी या नक्षल्याचं स्मारक पोलिसांनी उखडून टाकत नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. जुलैच्या 3 आणि 4 आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. पुरेसा पाऊस पडल्याने धान रोवणीच्या कामाला वेग आला आणि बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू फुलल्याचं दिसून आलं. मात्र पावसामुळे दुर्गम भागातील नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक मार्गावरील दळणवळण काही काळ बंद झालं होतं. सिरोंच्या इथे पूर परिस्थिती बिकट झाल्याने काही गावातील 300 पेक्षा जास्त नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवलं. जिल्ह्यात 2 जण पुरात वाहून गेले तर दोघांचा वीज पडून मृत्यू झाल्याच्या घटना जुलै महिन्यात घडल्या. गडचिरोलीतील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आयुषी सिंह यांची जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून तर वैभव वाघमारे यांनी अहेरी येथील आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या दोघांनीही आपापला पदभार स्वीकारलाय. 25 जुलैला गडचिरोली इथे कारगिल शहीद दिन साजरा करण्यात आला. कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने या मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या नेतृत्वात शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा व्यापक प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी गोंडवाना विद्यापीठात एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ संजय ठाकरे यांनी या कार्यशाळेला संबोधित केलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे.